घराशेजारी राहणाऱ्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर रात्रभर सामूहिक अत्याचार करण्याची योजना दोन मित्रांनी आखली. योजनेनुसार तरुणीचे दुचाकीवरून अपहरण केले आणि घरात नेऊन कोंबून ठेवले. काही वेळातच तरुणीने दोन्ही तरुणांना धक्का देऊन स्वतःची सुटका केली. या प्रकरणी वाडी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली. पीडित तरुणीला वडील नसून आई आणि बहीण आहे. बहिणी मुंबईत नोकरी करते. संदीप हा आयुध निर्माणी येथे कुकचे काम करतो तर मिलिंद हा स्कूल व्हॅन चालवतो. संदीप आणि या तरुणीचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. 4 महिन्यापूर्वी पीडित तरुणी ही वाडी हद्दीतील एका दुचाकी शोरूम मध्ये नोकरीला लागली. तिच्या घरापासून शोरूमचे कार्यालय दूर असल्याने तिने लावा रोडवर एक खोली भाड्याने घेऊन ती तेथे राहत होती. शनिवारी सायंकाळी ती आईच्या घरी जात असे. रविवारी दिवसभर ती तिकडे आईकडे थांबली आणि रात्री 8 वाजेच्या सुमारास आपल्या खोलीवर जाण्यास निघाली. वस्तीत राहणाऱ्या एका मुलाने तिला दवलामेठी येथील बस थांबावर आणून सोडले. बस थांबावर ती उभी असताना संदीप आणि मिलिंद हे दुचाकीने आले. त्यांनी तरुणीला घरी सोडतो असे सांगून दुचाकीवर बसण्यास सांगितले. मात्र तरुणीने दुचाकीवर बसण्यास नकार दिला. त्यावर त्यांनी बळजबरीने तिला दुचाकीवर बसवले आणि तिला घरी न सोडता लावा रोडवरून आदर्श नगरकडे घेऊन निघाले. तरुणीने त्यांना विचारणा केली असता 2 मिनिटाचे काम आहे असे सांगून तिला एका मित्राच्या घरी नेले. घरात नेल्यानंतर दार बंद केले आणि तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. नकार दिल्यास बलात्कार करण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांनीही तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने आरोपींना धक्का देऊन घरातून पळ काढलाय.